सगळ्यात महत्वाचे म्हणजे काल धारावी पुनर्विकास समितीने एक पत्रकार परिषद घेतली आणि आपला पाठिंबा सरकारला जाहीर केलेला आहे. बघा, सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे. जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, बरं का, तसा हा प्रयत्न आहे. त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचंसुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे, आपण पाहिलं असेल. पण जसं शिवसेनेतले आमदार गेले, राष्ट्रवादीतले आमदार गेले, जनता आमच्याबरोबर आहे, तसंच धारावीचं आहे. काही लोक सरकारला सामील झाले असतील, म्हणजे अडाणींना, उद्योगपती, ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्याची पर्वा न करता जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा मोर्चा निघेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.